उत्तमाची प्रचिती हीच सहज वृत्ती बनते. मी मला एक वेगळंच उदाहरण सांगतो तुम्हाला. मी ते मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया फार छान बघतो. माझ्या ना मला मी काय बघत असतो, ते सगळेजण 24 लोक येतात ना, तेव्हा ते सगळेजण होम कुक्स असतात आणि दर आठवड्याला ना मी त्यातल्या लोकांच्या मधले बदल बघत असतो. दे आर इंचिंग टुवर्ड्स एक्सलन्स. आणि ते होम कुक्स असतात आणि मग ते हळूहळू ना कसं करायचं, कसं प्लेटिंग करायचं, चवी कशा मिक्स करायच्या काय मस्तो. आणि शेवटच्या आठवड्यात येतात ना तोपर्यंत एक्सलन्स हॅज बिकम देअर सिग्नेचर. तेव्हा ती त्यांची सहज वृत्ती झालेली असते. मग मी म्हणतो की अरे ही सहज वृत्ती कुठे कुठे होऊ शकते. बर्फाचा गोळा करणारा पण मग खूप सहज वृत्तीने मला मस्त करताना दिसतो. इंदूरच्या सराफ्यावरती जोशी दहीवडेवाला आहे, तो काय मस्त सहज वृत्तीने, बघा गुगलवरती आहे, दहीवडा कसा उडवावा, तो कसा झेलावा, त्याच्यावरती 5 बोटांमध्ये 5 प्रकारच्या चटण्या कशा टाकाव्यात, एक्सलन्स. आणि त्यामुळे त्याचा व्यापार प्रचंड चालतो. म्हणजे एका बाजूला एक्सलन्स आहे, दुसऱ्या बाजूला या भौतिक ह्याच्यामध्येही तो फार आडीत. म्हणजे तुम्ही बघितलं ते लोक उभे असतात दहीवड्याचा हा काय करते, त्यामुळे दहीवडे पण खपतात. त्यामुळे ती जी आहे ती उत्तमाची प्रचिती आहे ती फारच महत्त्वाची. म्हणून एक्सलन्स इज लिव्ड नॉट परस्यूड. एक्सलन्स इज अ क्रिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ फोर्स. तुम्ही आणि मी सगळेजण येतो तेव्हा टोक न काढलेली पेन्सिल असतो. एक्सलन्स आपल्याला धार देतं आणि ती गोष्ट फार महत्त्वाची. म्हणून एक्सलन्स कसा समजून घ्यावा त्याच्या पुन्हा 1, 2, 3, 4 लागतं आपल्याला. त्यामुळे 1, 2, 3, 4 देऊया आपण. पहिली गोष्ट, अज्ञानाची जाणीव आणि स्वीकार ही उत्तमाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. अवेअरनेस अँड ॲक्सेप्टन्स ऑफ इग्नरन्स. आपल्यामध्ये अविद्या फार महत्त्वाची मानलेली आहे, कारण जोपर्यंत अविद्येचं मला भान येत नाही तोपर्यंत मी विद्येकडे जाणार कसा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मला हे येत नाही हे मला कळलं पाहिजे. आमचा सुनील खांडबहाळे, त्याची पण मुलाखत आपल्या चॅनलवरती आहे, जरूर बघा. सुनील खांडबहाळे हा इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जातो, गावाकडचा मुलगा, आणि त्याच्या लक्षात येतं की त्याला इंग्रजी येत नाही आहे. इंग्रजी येत नाही आहे म्हणून तो म्हणतो आता कुणाला विचारायचं, म्हणून तो डिक्शनरी घेतो. तो डिक्शनरी घेतो कारण अज्ञान घालवायचं आहे. मग तो काय करतो, ती सगळे इंजिनिअरिंगचे शब्द आणि त्यांचे इंग्रजी प्रतिशब्द, मराठी अर्थ हे सगळं तयार करतो. मग त्याची तो सायक्लोस्टाईल करतो नंतर येणाऱ्या बॅचसाठी, कारण ती सगळी मुलं तशीच येणार असणार. आणि तिथून काय चालू होतं, खांडबहाळे.com नावाची जी साईट तयार होते, जी आज सर्व भारतीय भाषांवरची सगळ्यात जास्त व्हिजिट करणारी साईट आहे, ती आमच्या सुनील खांडबहाळेने तयार केलेली आहे. अज्ञानाची जाणीव झाली, अविद्या कळली, आणि तिथून सुरुवात झाली, स्वीकार केला आणि पुढे जायचं ठरवलं. सो अज्ञानाची जाणीव आणि स्वीकार उत्तमाकडे जाण्याची पहिली पायरी. इफ यू चेज परफेक्शन वी मे कॅच एक्सलन्स. म्हणजे एक्सलन्स स्टार्ट्स आफ्टर मास्टरी इज अचीव्ह. हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटतं, म्हणजे माझा स्वतःचाही असा समज होत आहे, पिकासो हा जो मोठा चित्रकार, मला असं वाटायचं की पिकासो ना याला काय पेंटिंग बिंटिंग येत नसणार, बेटा लकी होता, वाटेल ते काय काय काढायचा ॲबस्ट्रॅक्ट बिस्ट्रॅक्ट म्हणून, आणि खपायचं बुवा चांगलं त्याचं. बार्सिलोनामध्ये पिकासोचं म्युझियम आहे, ते बघायला गेलो, त्या म्युझियमने माझे डोळेच उघडले. त्या म्युझियममध्ये पिकासो लहान असतानापासूनची त्याची चित्र आणि चित्रांच्या वह्या ठेवल्या आहेत. आणि माझ्या असं लक्षात आलं की कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये जायच्या आधी 15 वर्षी हा माणूस वास्तवदर्शी शैलीचा मास्टर झाला होता. आणि मग त्याने जे पुढे केलं ते केलं. म्हणजे मला असं नेहमी त्यामुळे वाटतं, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ओनली कम्स आउट ऑफ अ फुल बॉक्स. आधी ना तुमचं बॉक्स फुल पाहिजे, आधी तुम्हाला मास्टरी पाहिजे, मग एक्सलन्सकडे जाल. आणि मग मला पिकासोचा क्युबिझम वेगळ्या पद्धतीने कळायला लागला. मग मला कळायला लागलं की नंतर ह्या माणसाने शिल्प का केलं, त्याने बरंच काय काय पुढे केलं, ते सगळं त्या म्युझियममध्ये मी बघितलं. मग माझ्या लक्षात आलं, परफेक्शन इज स्टॅटिक, एक्सलन्स इज डायनॅमिक.
परिपूर्णता स्वतःचं कुंपण निर्माण करते. उत्तमाला क्षितिजाची आस आहे, आकाशाचा ध्यास आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे प्रकाशात येतं ते सारं उत्तम नसतं, कारण प्रकाशाला माहीत नाही काय आहे ते. प्रकाश सगळ्यावरतीच प्रकाश टाकणार, पण आपण बघायचं आहे की त्यामधलं उत्तम काय. उत्तम कधीही कुणाशीही स्पर्धा करत नाही, उत्तम हे त्या वेळचं सर्वोत्तम असतं. आणि सर्व म्हणजे अन्य नव्हे, मी, माझं त्या वेळचं सर्वोत्तम असतं. म्हणून एक्सलन्स इज डायनॅमिक. मी स्वतःकडे कसा बघतो तिथून एक्सलन्स येतो. सोपं उदाहरण सांगतो. आत्ता थ्री इडियट्समधले सगळी मेन कॅरेक्टर्स बघा आणि त्यांना काल आपले आत्मस्वीकाराचे कॅपिटल आय, स्मॉल आय, कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आय आपले होते ना, ते लावा, काय दिसेल बघा. कॅपिटल आयवरती कोण आहे थ्री इडियट्समध्ये सांगा मला. व्हायरस आहे, हां, वीरू सहस्त्रबुद्धे आणि त्याची स्टुडंट एडिशन आहे चतुर. कॅपिटल आयला आहेत की नाही आत्मस्वीकाराच्या आहेत. मग त्याच्यामध्ये स्मॉल आयवरती कोण आहे बघा, राजू रस्तोगी. काल त्या टिंबावरती तटस्थ मख्ख कोण आहे बघा, फरहान. आणि कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आय कोण आहे बघा, कोण आहे, रांचो. करेक्ट. मग आता रांचो जो असतो ना, ही इज द रोल मॉडेल ऑफ एक्सलन्स. बघा बाकीचे सगळे परफेक्शनच्या पाठी असतात, याला एक्सलन्स म्हणजे काय हे बेट्याला माहिती असतं. म्हणून तो शिकायला आलो असतो, आला असतो, डिग्री घ्यायला आलाच नसतो ना, असं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा आपल्याला. म्हणजे तो जो असतो की नाही, तो डायनॅमिक असतो. सो एक्सलन्स इज अ एव्हर मूव्हिंग टार्गेट. नीट बघा. 18 एप्रिल 1994 ब्रायन लारा 24 इयर्स स्कोअर्स 365 रन्स ॲट द क्रीज. ही स्पेंड 766 मिनिट्स. 24 वर्षाचा ब्रायन लारा, एक्सलन्स, ग्रेट. 2001 साली मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलियाचा 385 रन करतो, लाराचा विक्रम मोडीत जातो. 2004 साली किती वर्षाचा लारा आहे आता, 34 वर्षाचा ब्रायन लारा स्कोअर्स 400 नॉट आउट करतो. एक्सलन्स इज अ चेन ऑफ ब्रिलियंट परफॉर्मन्सेस. म्हणजे त्यातला जो ब्रिलियन्स आहे ना, तो वाहत असतो. म्हणून ब्रायन लाराला, सचिन तेंडुलकरला आपण काय म्हणतो की हे प्रतिभाशाली आहेत. सो टायनी स्पेक्स ऑफ एक्सलन्स क्रिएट अ स्टेट रादर दॅन डॉन्टिंग पीक्स. उत्तमाच्या अभिव्यक्तीमधली सहज वृत्ती जेव्हा अंगवळणी पडते आणि आत्मसात होते तेव्हा काय होतं. म्हणजे लताबाई आणि आशाबाई, आशाबाईंना किंवा लताबाईंना तुम्ही सांगितलं जरा बेसूर गाऊन दाखवा, हो गाऊच शकणार नाहीत ना त्या. म्हणतात ना बेसूर गाणं त्यांच्या आयुष्यातून आता नाही गेलंय. ते म्हणतील की नाही सॉरी आम्हाला बेसूर नाही गाता येत आहे. ही एक्सलन्सची सहज वृत्ती आहे. सो इज देअर एक्सलन्स इन इमोशनल एक्सप्रेशन? येस. निओकॉर्टिकल इमोशन्स आर द एक्सलन्स इन इमोशनल एक्सप्रेशन. एम्पथी, नॉन जजमेंटल, आपण ती अख्खी लिस्ट बघितली. ट्रॅव्हर नोवा नावाचा एक कॉमेडियन आहे अमेरिकेतला, त्याचं फारच सुंदर आत्मकथन आहे बॉर्न क्राईम, जरूर वाचा. आता हा जो ट्रॅव्हर नोवा असतो, याची आई आफ्रिकन आहे आणि त्याचे वडील युरोपियन असतात, आणि त्या काळामध्ये त्या तऱ्हेच्या लग्नांना परवानगी नसते, त्यामुळे कायदेशीर नसतं ते लग्न. सो इज बॉर्न अ क्राईम, लक्षात आलं, आफ्रिकेमध्ये. आणि त्यामुळे त्याचा रंग इतरांच्या पेक्षा वेगळा असतो, नाधड व्हाईट, नाधड ब्लॅक. आणि म्हणून तो तसं आयुष्य जगला आणि त्याची आई जबरदस्त होती, तिने त्याला वाढवलं. मग त्याचा एक भाऊ असतो, तो त्या आईला दुसऱ्या वडिलांपासून झाला असतो, त्यामुळे तो ब्लॅक दिसत असतो, त्याचा धाकटा भाऊ असतो. ह्या धाकट्या भावाला शाळेतून आणण्यासाठी म्हणून ट्रॅव्हर नोव्हा जातो. तो भाऊ त्याच्यापेक्षा छोटा आहे, हाही छोटाच आहे 10-11 वर्षात. तर त्या मुलाचे, धाकट्या भावाचे जे सगळे मित्र असतात ना, ते त्याला विचारतात की तुला आणायला कोण येतोय. तर हा सांगतो माझा मोठा भाऊ येतोय. ते म्हणतात तर तो तुझ्यासारखा दिसत नाहीये.
तर हा छोटा भाऊ काय सांगतो बघा, एक्सलन्स इन इमोशनल एक्सप्रेशन. तो म्हणतो, लुक, देर आर सम मिल्क चॉकलेट्स, देर आर सम डार्क चॉकलेट्स अँड देर आर सम व्हाईट चॉकलेट्स, बट आफ्टर ऑल ऑल आर चॉकलेट्स. ऑल आर चॉकलेट्स. सो वंडरफुल इमोशनल एक्सप्रेशन. काही काही गोरे असतील, काही काळे असतील, काही सावळे असतील, बट ऑल आर चॉकलेट्स. दॅट्स एक्सलन्स ऑफ इमोशनल एक्सप्रेशन. आणि असं जेव्हा एक्सलन्समध्ये येतं, तेव्हा कधी कधी आपल्याला तो उद्दामपणा वाटतो, पण ते वस्तुस्थितीचं कथन असतं. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके. वेदांचा हा अर्थ, आम्हासची ठावा येरांनी व्हावा भार माथा. हे कथन असतं, हे प्रांजळ कथन असतं. ही गोष्ट महत्त्वाची. एक्सलन्स इज इन्क्ल्युझिव्ह. उत्तमाला भय नाही, उत्तमाला असुरक्षितता नाही. एक मोठ्या कलाकारांना असं सांगितलं, विचारलं एका गायकांना, की तुम्हाला भीती नाही का वाटत की तुमचे शिष्य तुमची कॉपी करून तुमच्या पुढे जातील? तर ते म्हणाले, एक तर शिष्य असेल तर कॉपी करणार नाही, माझा शिष्य असेल तर, आणि कॉपी केली तर पुढे जाणार नाही. त्यामुळे मी त्याची काळजी का बरं करू? एक्सलन्स इज इन्क्ल्युझिव्ह. उत्तम सर्वांना सामावून घेतं, उत्तम कधी तुलनेच्या सापळ्यात अडकत नाही. त्याच्याकडे ना देण्याचं भय ना स्पर्धेची चिंता. म्हणून उत्तम नेहमी ट्रान्सपरंट असतं. इतरांना स्वतःकडचं देण्यामध्ये उत्तम नेहमी स्वतःचा विकास पाहतं. म्हणजे ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण स्वतःसाठी काही करताना इतरांच्याकडे बघावं, इतरांसाठी काहीतरी करताना स्वतःकडे बघावं. गेल्या 1.5 वर्षामध्ये हा अभ्यास जेव्हा मी या सादरीकरणाच्या निमित्ताने करत होतो, तेव्हा एकटा 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 अभ्यास करत असताना माझ्या डोक्यात असं यायचं की हे सगळं मी सगळ्यांबरोबर शेअर करेन तेव्हा ते कसं असेल. आणि आज तुमच्याबरोबर सगळं शेअर करत असताना माझ्या मनात विचार आहे की ह्यातून मी ह्या क्षणाला काय शिकतोय. हा मी आणि तुम्ही ह्यातला जो भाग आहे ना, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सो एक्सलन्स नेव्हर बोस्ट्स ऑफ कम्प्लीटनेस. विनोबांची गीताई, विनोबांनी गीताई लिहिताना निओकॉर्टिकली लिहिले हे त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे की मला भान नसायचं वगैरे वगैरे. पण फक्त निओकॉर्टिकल त्या स्फूर्तीवरती विनोबा हे अवलंबून नाही राहिले. विनोबांनी त्यानंतर त्या सगळ्या शाळेतल्या मुलींना गीताई वाचून दाखवली, त्यांच्या सूचना घेतल्या आणि कितीतरी शे दुरुस्त्या केल्या गीताईमध्ये. लोकमान्यांचं गीता रहस्य, त्यांनी ते लिहिलं, स्फूर्ती होती, पण अनेक लोकांची मतं त्यांनी त्याच्यावरती घेतली. दोघांनी तादात्म्य वर्णन केलंय, पण फक्त स्फूर्तीवरती चालत नाही. स्फूर्ती आणि अभ्यास दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अँड सुप्रीम एक्सलन्स इज सिम्प्लिसिटी. मायकेल एंजेलोचा एक मित्र होता, तर तो मित्र एकदा स्वतःच्या घरी आला आणि त्याच्या बायकोला त्याने विचारलं की अगं, मायकेल एंजेलो येऊन गेला का? ती म्हणाली, का, तुला कसं कळलं? तो म्हणाला, दरवाजा त्याने ठोठावला असणार आणि तू दरवाजा उघडायला गेली असणार, तेवढ्या वेळामध्ये हातातल्या खडूने त्याने दरवाजावरती एक वर्तुळ काढलं होतं. ते वर्तुळ मला सांगतंय की मायकेल एंजेलो येऊन गेला. एक्सलन्स, एक्सलन्स इज सिम्प्लिसिटी. आणि म्हणून उत्तम इतरांचं स्फूर्तीस्थान बनतं, बिकॉज इट इज युनिक येट युनिव्हर्सल. युनिक इन इट्स डोमेन अँड युनिव्हर्सल इन द स्टेट द वे इट गिव्ज. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची. पुढची गोष्ट बघा, असा एक्सलन्स इज कॉन्टेजियस अँड इन्फेक्शस. हे फार छान पुस्तक आहे, जिओग्राफी ऑफ जीनियस, एरिक वेनर नावाच्या माणसाचं. याने 8 सिव्हिलायझेशन्स घेतले आहेत, त्यांचे केस स्टडीज तयार केले आहेत. आणि तो असं सांगतो, एक्सलन्समध्ये व्यक्ती आणि समष्टीचं नातं काय. आणि त्यामध्ये त्याने जे केस स्टडीज घेतलेत, अथेन्सपासून घेतलेत ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत, आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यातलं एक स्टडी त्याने वेस्ट बंगाल 19व्या शतकाचं
शेवटचा भाग आणि 20व्या शतकाची सुरुवात या 50 वर्षातला वेस्ट बेंगॉल त्याने घेतला आणि तुम्ही आणि आम्ही सगळे भारतीय आहोत, विचार करून बघा, त्या 50 वर्षामध्ये वेस्ट बेंगॉलने जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातला जागतिक मापदंड दिला आहे. नंदलाल बोसांपासून सुभाषचंद्र बोसांपर्यंत, रवींद्रनाथ टागोरांपासून ते विवेकानंदांपर्यंत, सत्यजित रायांपासून तुम्ही नावं घ्या फक्त, जगदीशचंद्र बोसांपर्यंत, यू नेम अ डोमेन आणि त्याच्यामध्ये जागतिक कीर्तीचा माणूस झाला. त्याने तो केस स्टडी घेतला. इट्स अ वंडरफुल बुक. इट टेल्स यू की एक्सेलन्स कॅन बी कॉन्टेजियस. तुमच्या आमच्या घरामध्ये, तुमच्या आमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या आमच्या फॅक्टरीमध्ये एक्सेलन्स कॅन बी कॉन्टेजियस. आम्ही खरोखर उत्कृष्टता स्प्रेड करू शकतो. एक्सेलन्स इज अ क्वालिटी ऑफ अटेन्शन दॅट यू ब्रिंग टू एनी ॲक्शन. हे अतिशय उत्तम पुस्तक आहे, जरूर वाचा, खूप छान पुस्तक आहे. म्हणजे ह्या एक्सेलन्समध्ये कसं असतं, मार्क स्पिट्झ हा जो खूप मोठा तरणपटू होता, त्याने ऑलिम्पिकमध्ये खूप सारी मेडल्स मिळवली. त्याला विचारलं की काय रे, तुला ही सगळी मेडल्स कशी मिळाली? तो म्हणाला, पहिल्यांदा मला पाण्यात फेकलं गेलं, मग मी हातपाय मारायला शिकलो, मग मी पोहायला शिकलो, मग मी पोहू लागलो आणि सध्या पाणी मला पुढे नेतं. सध्या पाणी मला पुढे नेतं. जळामध्ये मासा राहतो कसा? की आता तो जलचर झाला आहे, त्याच्यामध्ये इतकी सहजता आलेली आहे की त्यासाठी पोहणं आणि राहणं एकच झालंय. म्हणून उत्तम आणि उत्कृष्ट हा वैयक्तिक ध्यास तर हवाच, पण तो सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा हिस्सा बनायला हवा. क्षेत्र कोणतंही असो, ध्यास एकच. छान वाक्य आहे बघा, द सोसायटी विच स्कॉर्न्स एक्सलन्स इन प्लंबिंग ॲज अ हंबल ॲक्टिव्हिटी, प्लंबिंग करणारा माणूस आहे त्याच्यातून कसला एक्सलन्स, अँड टॉलरेट्स शॉडीनेस इन फिलॉसॉफी बिकॉज इट्स अन एक्झाल्टेड ॲक्टिव्हिटी. अरे केवढं मोठे ते फिलॉसॉफर आहेत हा, मग त्यांनी काय असं असं केलं तरी आपण ते घेऊया. विल हॅव नीदर गुड प्लंबिंग नॉर गुड फिलॉसॉफी, नीदर इट्स पाईप्स नॉर इट्स थिअरीज विल होल्ड वॉटर. त्यांच्या पाईपात सुद्धा पाणी राहणार नाही आणि त्यांच्या थिअरीजमध्ये सुद्धा. ही गोष्ट फार महत्वाची, कारण उत्कृष्टता हे खरं तर नैसर्गिक मूल्य आहे. आजूबाजूला जाऊन झाडांकडे बघूया, आजूबाजूला जाऊन ऋतूंकडे बघूया आणि आपल्याला कळेल की उत्कृष्टता ही स्पर्धेशिवाय सुद्धा कशी येऊ शकते. आणि मग आपण आधुनिकतेकडे येऊया. अब्राहम मॅस्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञानं ही हायरार्की ऑफ ह्युमन नीड्स म्हणून काढली. मॅस्लो आपल्याला असं सांगतो की सगळ्यात खाली ज्या आपल्या आहेत त्या जीवशास्त्रीय गरजा आहेत, या त्रिकोणाच्या तळाशी, रोटी कपडा और मकान आहे. त्याच्यानंतरच्या ज्या गरजा आहेत त्या सेफ्टी आणि सिक्युरिटी, सुरक्षितता ज्या आहेत, ज्या फिजिकल आणि सायकोलॉजिकल दोन्ही आहेत. त्याच्यावरती लव अँड बिलॉंगिंग, की मी इतरांच्या सोबत राहणं, इतरांनी माझ्या सोबत राहणं. मग त्याच्यावरती आहेत एस्टीम नीड्स, म्हणजे फक्त मानमान्यता नाही तर मला माझं ऐकून घेणं, मला रिस्पेक्ट देणं. ह्या सगळ्याच्या वरती तो म्हणतो सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, म्हणजे आत्मज्ञान, आत्मभान. एक्सलन्स ही आपल्याला ॲक्च्युअलायझेशनकडे घेऊन जाण्याची वाट आहे आणि ही सगळ्यांना आहे. आपण जे काही करत असतो त्याच्यामध्ये आपण तन्मयतेमधून ह्या पातळीला जातो. अब्राहम मास्लोने अनेक ॲक्च्युअलाइज माणसांचा अभ्यास केला, त्यात गांधीजी एक होते. आणि ह्या सगळ्या माणसांचा अभ्यास करताना तो असं म्हणाला की द कॉमन थ्रेड वॉज ऑल ऑफ देम हॅड अ गोल बियॉन्ड देअर स्किन. सगळेजण लिम्बिक सिस्टीमच्या बाहेर पडले होते. दे ऑल हॅड गोल बियॉन्ड देअर स्किन. हे महत्त्वाचं त्याला कळलं, ध्येय विशाल करा. आणि मास्लो गेल्यानंतर पुढच्या रिसर्चर्सनी या 5 पायऱ्यांच्यामध्ये 6वी आणि 7वी पायरी टाकली, एस्थेटिक नीड्स आणि नीड्स ऑफ ट्रान्सेंडन्स. म्हणजे काय ते आपण बघूया. आपण आत्ता असं म्हणतोय की कर्माचं अकर्म होणं हे पहिलं ध्येय आहे ॲक्च्युअलायझेशनकडे जाण्याचं. विनोबा म्हणतात, सूर्य म्हणतो प्रकाश हा माझा सहज धर्म आहे, माझ्याजवळ प्रकाश नसेल तर काय असेल.
मी प्रकाश देतो असं मला माहिती नाही, मी असणं म्हणजेच प्रकाश. प्रकाश देण्याच्या क्रियेचे कष्ट मला नाहीत, मी काही करत आहे असं मला वाटतच नाही. म्हणून तर म्हणाले ना श्रीकृष्ण की मी कर्मयोग पहिल्यांदा सूर्याला सांगितला. ख्रिस्ताबद्दलचं वचन सांगतात, तू उपवास करशील तर तुझा चेहरा उपवास केल्यासारखा दिसता का म्हणे. गालाला उटणं लावल्याप्रमाणे चेहरा प्रफुल्लित आणि आनंदी दिसू दे, उपवासाचे कष्ट पडत आहेत असं नाही दिसता कामा. उपवास ही जर फक्त शारीरिक कृती असेल तर कष्ट, त्याच्यामध्ये भावना असेल तर नाही. एस्थेटिक नीड्सबद्दल विनोबा काय लिहितात बघा, फारच छान आहे. सुंदरता किंवा नेटकेपणा हा गुण कामात आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलतं, आणि हा गुण नसलेलं काम म्हणजे नुसतं दूध असं नाही. सुंदरता हा गुण नसलेलं कामच नव्हे, त्याची तुलना दुधामध्ये स्वभावतःच असलेली साखर ज्यातून काढून घेण्यात आली आहे असल्या बेचव दुधाशी करायची. म्हणजे सुंदरता हे कामाचं गंध नसून ते कामाचं कपाळ आहे. सुंदरता हे कामाचं गंध नसून ते कामाचं कपाळ आहे. ज्या कामात नेटकेपणा नाही ते काम फुटक्या कपाळाचं आहे. सुंदरता ही कामाची केवळ शोभा नसून तो कामाचा गाभा आहे. काय सुरेख वाक्य बघा. सौंदर्य कशातही असतं, तो गाभा आपल्याला सापडायला पाहिजे. आणि असे जे सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड लोक आहेत त्यांना म्हटलंय सत्पुरुष, ज्यांच्यामध्ये निओकॉर्टिकल डेव्हलपमेंट तुमच्या आणि माझ्यापेक्षा जरा जास्त झालेली असते. सो दे कॅन बी रोल मॉडेल्स ऑफ निओकॉर्टिकल इमोशन्स. आणि म्हणून ज्ञानदेव आपल्याला सांगतात, पावसाळा पाणी समुद्र, पावसाला पाणी समुद्रातून मिळतं, पण ही गोष्ट आमच्या लक्षात येत नाही. आणि आम्ही पावसाचेही उपकार मानतो. तसंच हे परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणारे सत्पुरुष येतात आणि त्यांचं असणं हाच आम्हाला प्रत्यक्ष आधार मिळतो. म्हणजे ही जी सगळी मंडळी असतात ही मंडळी फार महत्त्वाची. आणि ह्यांना ज्ञानेश्वर सांगतात, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. तो ट्रान्सेंडन्स, नीड ऑफ ट्रान्सेंडन्स, की आता जो मी आहे तो द्यायचा. म्हणून ज्ञानेश्वर आपल्याला ज्ञानोत्तर भक्ती सांगतात. ज्ञानेश्वर म्हणतात की जो सेल्फ ॲक्च्युअलाइज्ड आहे त्याने सुद्धा भक्ती सोडता का म्हणे. विनोबा म्हणतात, जे कर्माची खंती करतात ते गावंढळ आहेत, ज्ञानी नव्हेत. हे वाक्य तर ज्ञानियाचे राजे ज्ञानेश्वर बोलून गेले आहेत, जो ज्ञानात जितका मुरला तो कर्मातही रंगला. ज्ञान उगवलं की कर्माची कटकट मावळते, कर्म मावळत नाही. कर्म सहज होतं, माझी आहे सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानी दुप्पट जोमाने कर्म आचरतो, भूतदयेमुळे लोकसंग्रहाचं सहज वळण त्याच्या देहाला लागतं. श्रेष्ठ पुरुष कर्म न करतील तर लोकांना धडा मिळणार नाही. म्हणून कर्माच्या पोटी ज्ञानाचा जन्म झालाय, त्यामुळे ते कर्म ज्ञानाला आईसारखं आहे असं शंकराचार्य म्हणतात. अंतरीचे गुण प्राप्त झाले तरी ते गंजून जाऊ नये म्हणून प्रयत्नशील राहावे असं समर्थ म्हणतात. आणि काहीही झालं तरी आपला मूळ स्वभाव जात नाही म्हणून माणसाने काम करत राहावं असं तुकाराम म्हणतात. त्यामुळे सगळी माणसं आपल्याला कुठल्याही लेवलला अशा काम करत राहा म्हणतात. म्हणून जेव्हा त्या कामामध्ये आपण रंगतो तेव्हा कर्मयोगाचं कर्म त्याला विश्वाशी समरस करतं. व्यक्तीबरोबर समाजाचंही कल्याण होतं. देह आणि बुद्धी सतेज राहते. समाजाला आदर्शवत व्यक्ती मिळते. सदैव कर्म केल्यामुळे समाजातील दंभ कमी होतो. कर्मयोगी शिखर गाठल्यावरही शिडी सोडत नाही. सो दे आर बेंचमार्क्स ऑफ एक्सलन्स. म्हणून मुंडकोपनिषद हा श्लोक आपल्याला असं सांगतो, ओमचं धनुष्य, आत्मनचा बाण आणि ब्रह्म हे लक्ष्य. माझं सारं अस्तित्व बनलं आहे बाण. आणि जेव्हा मी लक्ष भेद करतो त्यावेळी माझा बाणच लक्ष झालेला असतो. माझं मी माझं पण विरघळून गेलेलं असतं. उरलेलं अस्तित्व असतं फक्त उत्तमाचं.